कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी, प्राध्यापक अशोक निंबर्गी, सभागृह नेते संजय कोळी उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, अशोक निंबर्गी यांनी आपलं मत व्यक्त केलं. जे कर्मचारी ह्या सरकारमध्ये काम करतायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रायव्हेटमध्ये जे कर्मचारी काम करतायत, त्या गेल्या 20 वर्षापासून ज्यांच्यावर तांत्रिक तलवार आहे, त्यांना कधीही नोकरीतनं काढू शकतात. परंतु त्यांनी सांगितलं की ह्या 2-4 महिन्यात आम्ही निर्णय घेऊ आणि तुम्हाला तुमचं संरक्षण देऊ. सर, गेल्या 20 वर्षापासून गेल्या 15 वर्ष यांची सत्ता होती, या 15 वर्षात काही केलं नाही आणि ह्या 2-3 महिन्यात करतो हे सांगितलं. परंतु मला खात्री पटली की हे सरकार करणार नाही, म्हणून आम्ही त्या सरकारला, आघाडी सरकारला देता की जाताचा इशारा केला आणि त्या मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा कोळी समाजाचा जनसमुदाय एकत्र झाला आणि त्यांना दाखवून दिलं, जर तुम्ही हे दिलं नाही तर तुम्हाला जावं लागेल. प्रत्येक गोष्ट कोर्टात सोल्युशन नाही आहे, परंतु जो जीआर मुख्यमंत्र्यांनी काढला तो महत्वाचा होता. गेल्या 20 वर्षात जीआर काढला नव्हता, परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आता हा जीआर काढला आणि ह्या कोळी समाजाला दाखवून दिलं की आम्ही न्याय देऊ शकतो तुम्हाला, आणि त्यांनी तो जीआर काढला. आपल्याला न्याय दिला तो दिला असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. अनेक वर्षापासून कोळी समाजाचे अनेक प्रश्न दगतगत, त्या प्रश्नाला कोणीतरी नेता हवा. अनेक वेळा मी तुमच्या बरोबर होतो, कोळी समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या बरोबर राहिलो, पण एक कोणी मोठा नेता आमच्या बरोबर नव्हता. दादा आज आले आणि आज खरंच दादा आज तुमच्या पाठीमागे आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आज तुमच्या संवेदनशील मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू पुसतात.